महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन व हॅवल्स इंडिया लिमिटेड नोएडा दिल्ली यांच्या संयुक्त सामाजिक उपक्रमांतर्गत नाशिक येथे हॉटेल साईविनय अंबड इंडोलाईन जवळ नाशिक या ठिकाणी 22 मार्च जागतिक जल दिनानिमित्त इंजिनियर योगेश कासार पाटील यांचे या पंपिंग टेक्नॉलॉजीमधून ऊर्जा बचत व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राज्याचे चेअरमन रवी पाटील व हॅवल्स इंडिया लिमिटेड नोएडा दिल्ली या कंपनीचे विक्री व्यवस्थापक चंद्रमोहन व समीर गांधी, अधिकृत विक्री वितरक संदीप पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन चेअरमन रवी पाटील यांनी केले. असोसिएशन व दुर्गेश एंटरप्राइजेसच्या माध्यमातून जे माझे प्लंबर बांधव यांना हॅवल्स कंपनीच्या माध्यमातून इन्शुरन्स काढून देणार आहेत. इन्शुरन्स हे एक निमित्त आहे, परंतु मित्रांनो 22 मार्च हा वॉटर डे असल्या कारणाने त्यांनी सामाजिक हेतूने प्लंबर बांधवांमध्ये कसा चेंजेस होईल त्यासाठी या ठिकाणी आज महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन, दुर्गेश एंटरप्राइजेस आणि आमचे विनोद सर यांच्या माध्यमातून नाशिक शहरच नव्हे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी त्या पंपविषयी माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी दुर्गेश एंटरप्राइजेसला धन्यवाद देतो की त्यांनी हा आमचा जो घटक आहे यांना पंप म्हणजे काय किंवा पंप निव्वळ पंप लावला म्हणजे सारा संपत नसून ह्या पंपात MSCB किती बिल कमी होऊ शकतं याच्याविषयी त्यांनी एक चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि आमच्या प्लंबर बांधवांना असंच ते कायमस्वरूपी सहकार्य करतील ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. योग्य आकाराचे पाईप फिटिंग व पंपिंग ऊर्जा बचत तर करतात, पण कार्बन डाय उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठी भूमिका निभावतात. एका इमारतीमध्ये चुकीचे प्लंबिंग व पंपिंग केले तर 2 ते 3 किलोवॅट विद्युत अकारण वापरली जाते. 1 किलोवॅट विद्युत निर्माण करताना 600 मिलीग्राम कार्बन उत्सर्जित होतो, त्यामुळे नाशिक शहरातील सर्व इमारतीचे पंप ऑडिट परीक्षण करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनतर्फे निवडक प्लंबर मित्रांना पंपांसंबंधित मेकॅनिकल, हायड्रॉलिक व इलेक्ट्रिकल प्रशिक्षण दिले तर ते पंप ऑडिटर म्हणून नवीन जोडधंदा सुरू करू शकतात, असे प्रतिपादन इंजिनियर योगेश कासार पाटील यांनी केले. वर्ल्ड वॉटर डेच्या निमित्तानं आज महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन व हॅवल्स इंडिया लिमिटेड दुर्गेश एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आज प्लंबिंग तंत्रज्ञानातून ऊर्जा बचत ह्या विषयावर आज व्याख्यान आयोजित करण्यात आलं. प्रथमतः महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन आणि हॅवल्स इंडियाचे अभिनंदन करेल की त्यांनी ह्या विषयावर आज हा कार्यक्रम आयोजित केला, कारण आज ऊर्जा बचत ही फार गरजेची झाली आहे आणि प्लंबिंग क्षेत्रामध्ये ह्याचे महत्त्व खूपच जास्त आहे. आणि आज या माध्यमातून सर्व प्लंबर्स सदस्यांचे असोसिएशनमार्फत, हॅवल इंडियाच्या मार्फत आणि दुर्गेश एंटरप्राइजेसच्या मार्फत याचे प्रबोधन करण्यासाठी हा जो उपक्रम घेतला आहे त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि पुढील काळात असेच कार्यक्रम ह्या संस्था घेतील अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांच्या सदस्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान आणि नवीन नवीन उपाययोजना याबद्दल ते प्रबोधन करतील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन आपल्या सदस्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देत आहे आणि इथून पुढील काळातही ते असे कार्यक्रम घेतील. धन्यवाद. या प्रसंगी प्लंबिंग शिक्षक वैभव जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन प्लंबिंग द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुरस्कारार्थी वैभव जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि एवढ्या कारकिर्दीमध्ये बरेचसे विद्यार्थी मी घडवले. आज बरेचसे विद्यार्थी जे आहेत हे माझे स्किल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा शिकलेले आहेत आणि त्यांना आपण स्किल लेवलच्या ज्या काही एक्झामिनेशन आहेत तिथपर्यंत पण पोहोचवलेलं आहे. स्वतः गांगल सरांनी, मी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशननी आणि त्यांचे स्वतःचे शिक्षक म्हणजे अर्जुन मोगरेचे स्वतःचे शिक्षक हंडे सर यांनी सुद्धा खूप प्रयत्न करून अर्जुन मोगरेला स्किल परीक्षेपर्यंत, स्किल जी कॉम्पिटिशन आहे तिथपर्यंत पोहोचवलं. असं प्रत्येकानेच जावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, माझी इच्छा आहे.
आणि आज तुम्ही जो मला द्रोणाचार्य पुरस्कार दिलाय तर निश्चितपणे मी सुद्धा अर्जुन मोगरे सारखे अजून अर्जुन घडवण्याचा प्रयत्न करतो आणि करणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात इमारत बांधकाम होते आहे. या क्षेत्रात झालेल्या जागृतीमुळे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. जसे पर्यावरण रक्षणासाठी ऊर्जा बचत होणे पण गरजेचे आहे. इमारतीमध्ये योग्य प्रकारे पाइपिंग व पंपिंग सिस्टीम केले तर 18% विजेचे बिल कमी होते. सध्या इमारतीमध्ये आधुनिक प्लम्बिंग केले जाते जे जल बचत करण्यास उपयुक्त आहे. पण जल बचत करणाऱ्या शॉवर व नळाला योग्य दाब असणे फार गरजेचे आहे. त्यासाठी योग्य प्रकारचे बूस्टर पंप निवड करून बसवणे गरजेचे आहे. बरेच वेळा अप्रशिक्षित प्लंबर चुकीचे बूस्टर पंप बसवतात ज्यामुळे जल बचत करणारे नळ बसवले तरी पर्यावरण हानी होते कारण विजेचा वापर वाढतो. अप्रशिक्षित प्लंबर मित्रांना प्रशिक्षित करण्याचे उपक्रम महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन सातत्याने करत असते. महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे मोफत प्रशिक्षण दर 3 महिन्यांनी दिले जाते. या प्रशिक्षणाचा फायदा महाराष्ट्रातील प्लंबर मित्रांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले. हॅवल्स इंडिया लिमिटेड याची माहिती देणारी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी गांगल यांनी तर दुर्गेश इंटरप्राइजेसचे संचालक संदीप पाटील तसेच विनोद घारपुरे यांनी कंपनी विषयी माहिती देत आभार व्यक्त केले. आम्ही महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन आणि हॅवल्स कंपनी आणि दुर्गेश इंटरप्राइज असा एक संयुक्त उपक्रम आपण आज हाती घेतोय आणि त्या माध्यमातून आपण ही घोषणा करतोय आणि जागेवरच आपण त्यांचे काही डॉक्युमेंटरी आपल्याला लागणार आणि त्याप्रमाणे आपण त्यांना मेडिकल पॉलिसी काढून देणार. प्लस क्वालिटी आम्ही काय क्वालिटी देतो आहोत त्याच्यासाठी आपण त्यांना इथे बोलवलेलं आहे. ते क्वालिटी इंट्रोड्यूस आपण तिथे करणार आहोत आणि त्या माध्यमातून मग ते घरोघरी किंवा शेतकऱ्यांकडे कसे पोचतील त्याच्यावरती आपला भर असणार आहे. आम्ही आमचं पंप जे इंट्रोड्यूस आम्ही केलेलं आहे त्याचं एक एक थिंबाचं महत्त्व आम्ही त्याच्यामध्ये विसत केलेलं आहे आणि ते पंप वापरल्यानंतर त्यांना ते प्रॅक्टिकली अनुभवता येणार आहे. त्याच्यातूनच मग आम्ही हा उपक्रम घ्यायचं ठरवलं आणि आजचा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो इतकं म्हणजे जागतिक वर्ल्ड वॉटर डे आहे तो आणि त्याच्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतला की जे खऱ्या अर्थाने जे प्रॉडक्ट आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू शकतो आणि ती क्वालिटी तुम्हाला अनुभवता येईल. ते अनुभवत असताना ह्या प्लंबर बांधवांचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये विचार केलेला की त्यांनी ते सोखुशीने त्यांना ते तिथे पोचवता येईल कारण त्यांना ती क्वालिटी त्या बाबतीमध्ये त्यांना ते लक्षात येईल. त्याच्यानंतर त्यांनी जे म्हणजे आपण जे त्यांचं मेडिक्लेम आज करतो आहे तर त्यांना त्यांच्या फॅमिलीला एक फुलना फुलाची पाकळी हॅवल्स आणि दुर्गेश एंटरप्राईजकडनं देता येईल असा एक प्रयत्न आपण करतो आहे त्याच्यात आणि त्याच्यासाठी आपण ही आज हे कार्यक्रम आयोजित केलेला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की इतर कंपन्या बऱ्याच आहेत मार्केटमध्ये जे पंप्स विक्री करतात त्याच्या नावाने. पण आमच्या पंप्समध्ये आम्ही जो तुम्हाला गॅरंटी देतो आहे किंवा जे सांगतो आहे की त्याच्यामध्ये कॉपर वाइंडिंग ही पंपामध्ये आहे. मोटरमध्ये पंपाची जी मोटर अटॅच असते त्याच्यामध्ये कॉपर वाइंडिंग आहे. जी इतर कंपन्या जे बनवत आहेत ते सर्रास ॲल्युमिनियम वाइंडिंगमध्ये देत आहे ज्याची गॅरंटी आणि वॉरंटी फार कमी मिळते. आणि दुसरी एक गोष्ट अजून अशी आहे की हॅवल्स कंपनीचे जर आम्ही तुम्हाला पंप्स जे देतो आहे त्याची पूर्ण भारतभर पूर्ण भारतामध्ये त्याची सर्व्हिस ॲवेलेबल आहे. जर कुठेही कोणत्याही भागामध्ये तुमचा तुमची वस्तू हॅवल्स घेतलेली हॅवल्सने दिलेला पंप जर कुठे फेल होतो आहे तो पुढच्या 24 ते 48 तासात तुम्हाला त्याची सर्व्हिस मिळेल. जर रिपेअर होणाऱ्यासारखं असेल तर रिपेअर होईल नाही तर इमिजिएट तुम्हाला रिप्लेस दुसरा नवीन दिला जाईल. हॅवल्समध्ये बरेच प्रॉडक्ट आहेत ज्याच्यामध्ये आपण ब्रायवेनी म्हणून आहे, नंतर दरिया म्हणून आहे, ओपनवेल आहे, नंतर बोरवेल आहे, सीवेज आहे, असे बरेच पंप आहेत. हाय प्रेशर बूस्टर पंप आहेत, नंतर हे असे आहेत सगळे पंप. या कार्यक्रमास चंद्रमोहन, श्री संदीप पाटील, इंजिनियर योगेश कासार पाटील, रवी पाटील, समीर गांधी, वैभव जोशी, शिवाजी हांडे, रवी जाधव, अविनाश मालपुरे यांच्यासह कार्यक्रमासाठी राज्यभरातील प्लंबर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.